नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की बृहमुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी मध्ये जी दोन हजार एकोणीसला ला ॲडव्हर्टाइजमेंट निघली होती जेईसाठी ती ॲडव्हर्टाईजमेंट आपण बघणार आहोत कशाप्रकारे ते ॲड काढतात वॅकन्सीज किती असतात त्याचबरोबर जेईला पेमेंट किती असतं म्हणजेच गृहमुंबईमध्ये बीएमसीमध्ये जेईला पेमेंट किती असतं आणि काही स्टुडंटचा एक बेसिक क्वेश्चन होता की सीमध्ये मॅकॅनिकलच्या वॅकन्सीज असतात का तर हो सीमध्ये मॅकॅनिकलच्या पण वॅकन्सीज असतात त्याचबरोबर इलेक्ट्रिकलच्या पण वॅकन्सीज असतात आणि सिव्हिलच्या तर असतातच तर सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेसिक बेसिक डाऊट जे आहे इन्फॉर्मेशन काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवरती नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फ्रेंड नक्की बोलता चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया स्टार्ट आज आपण बघणार आहोत की बृहमुंबई महानगरपालिका तर वरती तुम्हाला दिसत असेल क्लिअर व्हिजिबल असेल ब्रो मुंबई महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी विभागाच्या आस्थापनेवरील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे भरावायची आहे तर दोन हजार एकोणीसला जी ॲड निघली ती तर ती ॲडवर्टाइजमेंट मी तुम्हाला सिम्पली रीड करून दाखवत आहे आणि कशाप्रकारे किती वॅकन्सी होत्या सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आणि खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली बेसिक ती इन्फॉर्मेशन तुम्ही नक्की वाचा तर त्यासाठी निवड यादी बनवण्याकरिता खालील नमूद केलेल्या अर्था व अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदांसाठी विहित अर्ता व अटीची पूर्तता करत असून पात्र आहेत उमेदवारांनी खाली वेबसाईट दिलेली तर त्यावरती ऑनलाईन अर्ज करावेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरावेत असेल असा व्हॅलिड ईमेल आय डी असणे आवश्यक आहे आणि भरती प्रक्रिया परीक्षेचे वे वे, वे प्रवेशपत्र आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्या कारणाने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे म्हणजेच तिकीट तुमचं त्यावरती आणि त्याचबरोबर तुम्ही वरती बघू शकतात की कनिष्ठ अभियंता जे, सिविल चे आए, जे, चे, तर, आ, जे जे आहे जेईचं तर खूप सारे स्टुडंट असे विचारतात की म्हणजे जे ही चे, क्लास थ्रीची पोस्ट आहे बट जे ही क्लास ची पोस्ट आहे बट ती एम पी एस सी कस भरत नाही की आ, जे हे असतं राजपत्रित नाही फक्त ही आहे क्लास टूची पोस्ट आहे बट अराजपत्रित आहे फक्त फरक एवढाच आहे की ही अ आणि जे एम पी एस सी थ्रू भरले आहे ते क्लास टूची ती राजपत्रित असते फक्त एवढा फरक आहे तर तुम्ही बघू शकता की जात प्रवर्ग सर्वसाधारण खेळाडूसाठी तीस टक्के आरक्षण होतं खेळाडू सॉरी महिलासाठी तीस टक्के आरक्षण होतं खेळाडूसाठी पाच टक्के आरक्षण होतं तर अशा प्रकारे ही कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी ॲड निघली होती आणि जी पेमेंट असतं जेईला सिव्हिलसाठी तर सिव्हिलसाठी पेमेंट हे अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे प्लस भत्ते पण असतात त्यांना म्हणजे अडतीस हजार स्टार्टिंग असणार त्यांना आणि ग्रे म्हणजे तर एक लाख तुम्ही म्हणजे एक लाख बावीस हजार म्हणजे कसं असतं तर कसं असतं मी बेसिक असतं म्हणजे ग्रेड बी असतो त्यांना तर ग्रेड बी सपोज जर पाच हजार असला गे तर पाच हजार हे प्रत्येक वर्षी तुमची वाढत जाईल पाच पाच हजार असे प्रत्येक वर्षी वाढत जाईल आणि सपोज जर पाच हजार जर ग्रेड पे जर असला तर दहा वर्षांनी तुमचे पन्नास हजार रुपये वाढेल आणि पन्नास प्लस हे चाळीस म्हणजे जवळपास ऐंशी नऊ हजार रुपये पेमेंट तुम्हाला दहा वर्षांनी असेल जर तुम्हाला पाच हजार ग्रेड पे जर असेल तर अशा प्रकारे हे जे ई सिव्हिलसाठी पेमेंट होतं अडतीस अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे प्लस अनुज्ञे भत्ते असणार आहेत तर जागा तुम्ही बघू शकतात किती त्या दोनशे त्रेचाळीस जागा होत्या एकूण खुलासाठी त्रेच्या त्र्याऐंशी जागा होता म्हणजे ओपनसाठी त्र्याऐंशी वॅकन्सी होत्या रिक्त जागांचे प्रवर्गाने सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरण खालीप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे तुम्ही रीड करू शकता आणि सिम्पलीच जे दिव्यांग आहे म्हणजेच डब्ल्यू डी आहे म्हणजेच पर्सनल विकर डिसॅबिलिटी आहे ज्यांचं तर त्यांच्यासाठी पण त्यांनी राखीव काही पदे ठेवलेली आहे त्याचबरोबर आणखी काही सवलती पण दिलेल्या आहे खेळण्यासाठी पण त्यांनी सवलती दिली आहे मुले त्यांच्यासाठी एक टक्के आरक्षण ठेवलेलं आहे त्यांनी आणि तुम्ही बघू शकतात नंतरची जी पोस्ट होती म्हणजेच मॅकॅनिकलसाठी इलेक्ट्रिकलसाठी तर त्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल ही पण क्लास टूची पोस्ट आहे जे ची बट क्लास टूची आहे क्लास टूची अराजपत्रित पोस्ट असते या नंतर जात प्रवर्ग तुम्ही बघू शकतात सर्वसाधारण महिला तीस टक्के आरक्षण खेळाडू पाच टक्के अनाथ मुलांसाठी एक टक्के आणि देवांगीसाठी चार टक्के तर प्रकारे त्यांच्यासाठी पेमेंट सेम असणारे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे प्लस अनुज्ञेय भत्ते अशा प्रकारे पेमेंट असणारे जेईसाठी म्हणजे कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत यांसाठी पेमेंट असणार आहे नंतर खाली त्यांनी दिलेले बघू शकता तुम्ही सिम्पल सिम्पल इन्फॉर्मेशन जास्त काय नाही यांनी टीप दिलेले म्हणजे काही इन्फॉर्मेशन दिलेले त्यांनी की भरतीसाठी जे जाहीर केलेले रिक्त पद्धतीचे संकेत वाढ किंवा गडकराचा अधिकार त्यांना आहे म्हणजे होण्याची शक्यता पण आहे म्हणजे त्यांचं असं डायरेक्ट त्यांनी क्लिअरमेन्स नाही केलं तर म्हणजे पुढं चालून जर काही अडचण आली तर ते हे करू शकतात त्यासाठी त्यांनी दिलेलं असतं नंतर रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याकरिता तसेच सामाजिक अंतर समांतर आरक्षण बदलण्याचा अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यात पूर्णतः रद्द करण्याचा अधिकार बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त यांना राहतील याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही तर म्हणजे त्यांनी अगोदर म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून मेन्शन केलेलं राहतं म्हणजे पुढं चालून जर काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सो त्यासाठी त्यांनी हे मेन्शन केलेले असते पॉईंट नंतर त्यांनी म्हटलेले की समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर् न्यायाप्रमाणे प्रक्रिया राबवली जाईल नंतर माजी सैनिकांना गट व गट मधील सेवेमध्ये वयोमर्यादा सवलत शासन निर्देशनाचा प्रकरमा प्रकरण म्हणजे लागू राहील त्यांना जे सैनिक आहे त्यांना कोणत्याही उमेदवाराची एक एकापादासाठी एकापेक्षा जास्त वेळेस सर्वांची नोंदणी केली असल्यास त्यामधील अर्जाची फी भरण्याची विवरणे समान असल्यास फक्त शेवटची नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल नंतर शासन निर्णय म्हणजे ही काही बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे म्हणजेच शैक्षणिक अर्हता तर त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच जेई सिव्हिलसाठी शैक्षणिक अर्थ खालीप्रमाणे आहे दिनांक एकतीस दहा दोन हजार एकोणीसपर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता अडतीस वर्ष व मागासवर्गीय उमेदवाराकरता त्रेचाळीस वर्ष म्हणजे वयान्ससाठी दिलेलं त्यांनी वयास सी तर तुम्ही सर्व म्हणजे रीड करू शकता की प्रकारे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यांनी म्हणजे पुढे चालून म्हणजे काही समस्या जर उधवली तर त्यांनी अगोदर सांगितलेलं असतं आम्ही जे आर म्हणजे हे पब्लिश केलेली नोटिफिकेशन त्यामध्ये आम्ही क्लिअर क्लिअर मेन्शन केलेलं होतं अशा प्रकारे काही इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यांनी बदनामकर निष्ठाप्यांत यांत्रिक व विद्युत पदांकरिता शैक्षणिककरता खालीप्रमाणे असेल तर अशा प्रकारे शैक्षणिक शैक्षणिकर्थ असते टक्केवारी म्हणजे टक्केवारी गुण किती पाहिजे तर एस एस सीमध्ये जर ओपनचा जर असला तर त्याला कमीत कमी म्हणजे पन्नास टक्के गुण तरी पाहिजे आणि सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के आणि पदविका जी आहे तर ते त्यामध्ये ओपनचे जे आहे ते त्यांना पन्नास टक्के गुण पाहिजे आणि सर्व मागास वर्ग पंचेचाळीस टक्के असले तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही नंतर त्यांनी वयमराजे दिले म्हणजे दोन हजार एकोणीसचे ॲड होते त्यामधलं दिलेलं जर काही आता चे मे विचार चेंज झाला तर थोडंफार वेन पट दोन हजार एकोणीसचे दिलेले तर वयम अर्धा दिलेले त्यांनी एकतीस दहा दोन हजार एकोणीसपर्यंत खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान पाहिजे आणि मागासवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीसमध्ये पाहिजे अगोदरच ब्रो मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्यात उमेदवारासाठी कमाल वगैरे म्हणजे बी एम सी जर कोणी मेंबर असलं बी एम सीमधलं ते सध्या असलं जॉबला तर त्यांच्यासाठी काही वय वयमराचं म्हणजे कितीपर्यंत पण देऊ शकतो त्यांच्यासाठी काही दिलेलं नाही नंतर निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे ते पण सिंपली त्यांनी दिलेलं जास्त काही हार्ड नाही याच्यामध्ये पण निवड चे वरील सर्व पदांसाठी सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अटी पूर्ण असलेल्या पात्र उमेदवाराची लाईन परीक्षा घेण्यात येईल सर्व चाचण्या इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील प्रत्येक प्रश्न एका मार्काचा असेल चुकीच्या उत्तरासाठी वन बाय फोर गुण वजा केले जाईल म्हणजेच जर तुमचे चार क्वेश्चन चुकले तर एक तुमचा क्वेश्चन रिडेक्ट केलं जाईल सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनवलेल्या गुणवत्ता यादीची उमेदवारांना म्हणजे विविध आरक्षणस्तर निवड केली जाईल तर खूप सारी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली असते बघा त्याचबरोबर त्यांनी काही म्हणजे हे दिलेलं होतं क्वेश्चन म्हणजे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आहे तर सामान्य ज्ञान वीस प्रश्न वीस गुण बौद्धिक क्षमता वीस प्रश्न वीस गुण आणि तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकलचे क्वेश्चन हे साठ आहे आणि साठ गुणाला म्हणजे साठ प्लस चाळीस म्हणजे सिक्स्टी क्वेश्चन हे टेक्निकलचे असणार आहे आणि जे फोर्टी क्वेश्चन राहते तर ते नॉनटेकचे आहे तर असे दोन हजार एकोणीसच्या ॲड होती नंतर ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची पद्धत म्हणजे कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा तर ते पण त्यांनी दिलेले आहे म्हणजे काय वेबसाईट काय ते सर्व दिलेलं असतं त्यांनी म्हणजे त्याच्यानं काही प्रॉब्लेम यायचं काम नाही नंतर तुम्ही खाली बघू शकता म्हणजे खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली असती तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन रीड करत नाही बट रीड केली पाहिजे कशाप्रकारे सॉक्शिरी अपलोड केली किती एम बी आतमध्ये पाहिजे फोटो किती के बी आतमध्ये पाहिजे फोटो सर्व डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं असतेच डायमेन्शन काय पाहिजे फोटोचं ते सर्व दिलेलं असतं तर अशा प्रकारे हे असतं तर त्याचबरोबर खूप म्हणजे बाकीची ऑदर इन्फॉर्मेशन पण त्यांनी दिलेली असते तर प्रकारे जर लवकर जरा आड जरा म्हणजे लवकर जरा मे बी बी एम सीमध्ये येणार तर आहे चान्सेस आहे खूप आणि तर लवकर आली तर मी तुम्हाला कळेलच आणि तर ॲड आली त्यानंतर फॉर्म कसा फिलअप करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगेल म्हणजे जेव्हा ॲड निघेल ना आता तर ते पण सांगेल तुम्हाला सो so, अशा प्रकारे ही आजची इन्फॉर्मेशन होती बेसिक बेसिक काही इन्फॉर्मेशन पण त्यांनी दिलेली असते तर लवकरच ॲड येईन अशी आपण उमेद करू अशा करू तोपर्यंत आपण आपला स्टडी चालू ठेवा प्रिपरेशन चालू ठेवा लवकरच ॲड येण्याची शक्यता आहे थँक्यू